छत्रपतींचा विचार म्हणजे बातमी आहे हॉकी संदर्भात. पुरुष विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी आजची मॅच अत्यंत महत्वाची आहे. दुसऱ्या सामन्यात भारतासमोर इंग्लंडचं आव्हान आहे. इंग्लंडला हरवून ग्रुप डी मध्ये टॉपवर राहण्याचा भारताचा प्रयत्न असेल. टॉपवर राहिल्यास बाद फेरीत जाण्याची संधी भारताकडे आहे. भारतानं डी ग्रुपमध्ये पहिल्या मॅचमध्ये स्पेनवर 2-0 असा विजय मिळवलेला. स्पेन विरुद्ध भारताला 5 पेनल्टी कॉर्नरची संधी मिळाली, मात्र एकाचाही फायदा टीमला उचलता आला नाही. पेनल्टी कॉर्नर ही भारताची कमकुवत बाजू असल्याचं तेव्हा समोर आलं होतं. तेव्हा आजच्या मॅचमध्ये पेनल्टी कॉर्नरची संधी गमावल्यास मोठा फटका बसण्याची भीती आहे.